गणपती बाप्पा मोरया, गणपतीसाठी स्पेशल नैवेद्याचा मोदकाचा भेद आहे, तरी त्याची एक लाईट मला रेसिपी दाखवण्यात येत आहे. पहिल्यांदा असं पीठ सौगीता दिलीप मांद्रेकर यांची रेसिपी. आता त्याला हाताने शेप देणार येत आहे. आपण मालवणी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात, पातळ ना. तर असं पातळ आता रेडी झालेलं आहे. आता त्यामध्ये गूळ आणि खोबरं याचं पाक बनवलं आहे, ते आता यामध्ये टाकून त्याचा मोदकाचा शेप देण्यात येईल. सौगीता दिलीप मांद्रेकर आपल्या गणपती बाप्पासाठी आवडीने नैवेद्य करताना. आता घे दुसरा, दाखव ना पुढे. हे बघा, असा शेप देऊन झालेला आहे. असा ओरिजिनल एकदम गणपतीला मोदक रेडी झालेला आहे आणि एक बनवलेला आहे चांगल्या प्रकारे. आणि आता त्यानंतर हा रेडी झालेला आहे मोदक. आणि हा आता उकडीसाठी ठेवण्यात येतो आहे. अशा प्रकारे ठेवायचा. आणि हे जवळ त्याच्यावरती झाकण लावून किमान 15 मिनटं तरी ठेवायचं. थांब थांब, इथं म्हणजे का तुम्हाला शुभेच्छा देतील. गणपतीच्या सगळ्या गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा. बोल.